रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज मी सव्वा वैशाली विनायक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय मराठीचा अभ्यास करणार आहोत. आज आपण परिशिष्टेमधला पारिभाषिक शब्द जो बोर्डाच्या कृतीपत्रिकेला आपल्याला दोन गुणांचा आहे, या दोन गुणांच्या असणाऱ्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ आणि पारिभाषिक संज्ञा कशा असतात त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला संज्ञा म्हणजे ही व्याख्या, पारिभाषिक शब्द म्हणजे काय आणि पारिभाषिक शब्दांचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, उद्योग असेल, कृषी क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, प्रशासन असेल, त्यानंतर विधी, वाणिज्य, कला आणि संस्कृती इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या संकल्पनांच्या प्रगतीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो. इंग्रजीतून शब्द असतात आणि त्याचं मराठीमध्ये रूपांतर असतं, त्याला पारिभाषिक शब्दांचा वापर असं म्हटलं जातं. या वापरामुळे विद्यार्थी मित्रांनो, की त्या त्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान व्यवहार आणि नेमका जो अर्थ आहे तो सुस्पष्ट होत असतो आणि म्हणूनच विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात. केवळ परीक्षेच्या दृष्टीने नव्हे तर आपल्याला व्यवहारात सुद्धा अत्यंत उपयोगी ठरणारे पडणारे असे हे शब्द आहेत आणि म्हणूनच ज्ञान व्यवहार हा महत्त्वाचा विद्यार्थी दशेत असतानाचा जो घटक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पारिभाषिक शब्दांचा वापर जो आहे तो अतिशय मौलाचा असा ठरतो आहे. या पारिभाषिक वापरामुळे त्या त्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये ज्ञान व्यवहार होतोच होतो सुस्पष्ट, पण काही पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारणसुद्धा महत्त्व असते आणि या महत्त्वामुळे आपल्याला पारिभाषिक शब्दांचा वापर जो आहे तो वापर अत्यंत उत्तम रीतीने सुद्धा करता येतो. म्हणूनच परिभाषा म्हणजे शास्त्रीय ग्रंथातील विशेष शब्दांची असलेली अर्थांची सूची, त्याला म्हणायचं पारिभाषिक शब्द. आता शास्त्र ग्रंथातील असणारे शब्द म्हणजे त्याला किती महत्त्व दिलेलं आहे. आज बदलते जीवन, व्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञान क्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञांचा वापर करावा लागतो आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा निर्माण होत असतात. या संज्ञांमुळे आपल्याला हा ज्ञान व्यवहार जो आहे तो अधिकाधिक प्रभावी आणि सुस्पष्ट असा होताना दिसतो. पारिभाषिक संज्ञांचा मूळ जो उद्देश आहे तो व्यवहार सापेक्ष आणि त्याचे आयोजन जे शब्दांचे असते ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचे ठरते. म्हणून आपल्याला बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये दोन गुणांसाठी हा पारिभाषिक शब्दांचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परिशिष्टे हा जो शेवटचा घटक आहे भाग क्रमांक 6 मधला पान नंबर 136 पाठ्यपुस्तकावर आपल्याला अनेक जे पारिभाषिक शब्द दिलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत, पण काही मी शब्द फळ्यावर सुद्धा लिहिलेले आहेत. इथे पारिभाषिक शब्द आहेत इंग्रजीमध्ये आणि त्याचं मराठीमध्ये रूपांतर आहे. अशा प्रकारे आपल्याला पान नंबर 136 बरेचसे असे पारिभाषिक शब्द अभ्यासायला येतात आणि महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे असं आहे की बोर्डाच्या परीक्षेला कृतीपत्रिकेमध्ये जे पुस्तकात आहेत तेच फक्त आपल्याला पारिभाषिक शब्द कृतीपत्रिकेत विचारले जाणार आहेत. पुस्तकाच्या बाहेरचे अनेक पारिभाषिक शब्द आहेत पण ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणार नाहीत, त्यामुळे आपल्याला अभ्यासायला दोन गुणांचा हा घटक अतिशय सोपा असा आहे. काही जे पारिभाषिक शब्द आणि त्याचा अर्थ आहे तो मी इथे वाचून दाखवते. ॲग्रीमेंट म्हणजे करार, त्यानंतर आपल्याला इथे वाचता येईल बायकॉट म्हणजे बहिष्कार, त्यानंतर इथे सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण,
त्यानंतर आपल्याला इथे कॉन्सन्स्टेट म्हणजे की संमती, त्यानंतर इथे कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क, त्यानंतर डिस्प्यूट म्हणजे वाद किंवा तंटा, त्यानंतर इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी। कृतीपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी शब्द येणार आहे, त्याला जो मराठी शब्द आहे त्याचे आपल्याला पर्याय दिलेले असतात, त्या पर्यायातून आपण तो मराठी शब्द त्याचं जे रूपांतर आहे त्याचा अर्थ पारिभाषिक शब्दाचा काय आहे आणि नेमका कोणता आहे हे आपल्याला लिहायचे आहे। त्यानंतर फोरकास्ट म्हणजे पूर्वानुमान, त्यानंतर होनररी म्हणजे मानद, त्यानंतर इथे जजमेंट म्हणजे न्याय निर्णय, त्यानंतर आपण वाचूया इथे मॉर्टेज म्हणजे गहाण, त्यानंतर मोटो म्हणजे ब्रीद वाक्य, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, पेनॉल्टी म्हणजे दंड, त्यानंतर स्टाइपेंड म्हणजे शिष्यवृत्ती, रजिस्टार म्हणजे निबंधक, त्यानंतर वेटो म्हणजे व्हेटनरी वरचा शब्द आहे म्हणजे पशुवैद्यक, आणि वेटो म्हणजे नकाराधिकार, त्यानंतर झिरो आवर म्हणजे शून्य काल, झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र। अशा वेगवेगळ्या असणाऱ्या या पारिभाषिक शब्दांचा वापर आपण उपयोगी पडणारे शब्द म्हणून या पारिभाषिक शब्दांचा वापर करता आणि कसा येतो त्याचा हा दोन गुणांचा कृतीपत्रिकेतला पारिभाषिक शब्द तसेच ज्ञानव्यवहारात सुद्धा याचा कसा उपयोग केला जातो याचा आपण आज अभ्यास दोन गुणांसाठी विविध क्षेत्राशी संकल्पित किंवा संबंधित असणाऱ्या प्रगतीकरणासाठी आज आपण हे दोन गुणांचा अभ्यास बघितलेला आहे।